त्याच्यापेक्षा ते राज्याचे मंत्री आहेत. राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या, त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत, त्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्यांचे काय हाल आहेत त्याच्यावर लक्ष करा. जे बेरोजगार मुलं आहेत, शिकलेले मुलं मुली, त्यांचे काय हाल करून ठेवले त्याच्यावर लक्ष करा. काँग्रेसवर लक्ष करायची गरज नाही त्यांना, तर तुम्ही तुमच्याकडेच लक्ष जास्त करा. हा प्रश्न आमचा आहे, त्याच्यामुळे या अशा फालतू बेजबाबदार एक पणानं वक्तव्य करणारा मंत्री राज्यातला, त्याच्याबद्दलचं वक्तव्य करायचं आम्हाला काही गरज नाही. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत्या, विधानसभेचे त्यांचे विरोधातले भाषण ऐका आणि त्यांना ऐकून घ्या म्हणा त्यांना पहिले, ते तुम्ही काय बोलत होतात आणि आता सत्तेत राहून तुम्ही काय करतात आहे त्याचं उत्तर द्या. महागाईबद्दल काय ते बोला ना. काँग्रेस लोकांच्या मनात आहे, विचारात आहे, आणि काँग्रेसशिवाय आता लोकांना माहीत आहे की पर्याय नाही. या देशाचं संविधान वाचवायचं असेल, देशाची लोकशाही वाचवायचं असेल, सगळ्या स्तरातल्या लोकांना न्याय द्यायचा असेल तर हाच काँग्रेस पर्याय आहे. म्हणून यांच्या सर्टिफिकेटची गरज आम्हाला नाही. शरद पवार अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार, त्याच्यावर वडेट्टीवार सुद्धा बोलले की महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, काँग्रेसचाच मुख्यमंत्री. बरोबर आहे, त्यांनी जे काही चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे त्या हिशोबाने मी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार, त्याला काही आणि हे तीच तोच वातावरण आज महाराष्ट्रामध्ये आहे. पण काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, ज्याची जास्त लोक निवडून येतील त्याचाच मुख्यमंत्री होईल. आणि आजची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे आहे, आणि अजून निवडणुकांना आणि या सगळ्या गोष्टीला वेळ आहे, त्याच्यामुळे आज मी पक्षप्रमुख म्हणून या पद्धतीची चर्चा नाही करणार. पण एखाद्याने आपली भूमिका मांडली तर बिलकुल असेल. ग्लोबल इंडेक्स, ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचं स्थान 111 आहे, काल यादी जाहीर झालेली आहे. भारत नेपाळ बांगलादेश पाकिस्तानपेक्षाही मागे आहे भूकेच्या संदर्भात. खरं तर देशाचे प्रधानमंत्री जागतिक पातळीवर जाऊन जे आपल्या देशातलं वर्णन करतात, जे खोटं खोटं सांगतात, देशातले काय हाल आहेत हे सगळ्यांनाच देशातल्या लोकांना माहिती आहे. पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हजारो कोटीचं नवीन विमान घेतलं, त्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्यात खरबो रुपयाच्या, म्हणजे देश श्रीमंत होत नाही, या देशाच्या लोकांची भूक मिटत नाही, त्यासाठी गरिबी निर्मूलनाचं काम हाती घ्यावं लागतं. पण नरेंद्र मोदी आणि भाजपनी गरिबी निर्मूलनाच्या जागी गरिबी मोठ्या प्रमाणात वाढवली, या देशामध्ये लोकांना उपाशी मारायची व्यवस्था निर्माण केली, जे आपल्या संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात आहे. आणि त्याच्यातल्या त्याच्यात छत्तीसगडच्या जगदलपूर या ठिकाणी जाऊन प्रधानमंत्री भाषण करत असताना गरिबी ही जात असते अशा पद्धतीचं वर्णन करत असतील तर बीजेपीचा दृष्टिकोन देशातल्या लोकांना भुकमरीनं मारायचं हाच त्याच्यातला उद्देश आहे. त्यांच्या वाक्यातली आपण सगळं त्यांचं आपण पाहिलं, जे काही गेल्या 10 वर्षामध्ये या देशामधली जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती भयावह आहे. महागाईमुळे अनेक लोकांना 2 टाईमचं खाता येत नाही, अनेक कुटुंब आत्महत्या करतात आहेत, त्याच्यामुळे भुकबळीची संख्या भारतामध्ये वाढणं हे स्वाभाविक आहे. आणि अजूनही काही वेळ गेलेला नाही आहे केंद्राच्या सरकारला, याच्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. महागाई जी कृत्रिम आपण वाढवलेली आहे ती कृत्रिम महागाई कमी केली पाहिजे. डिझेल आज 45 रुपयाला मिळायला पाहिजे, 55 रुपयाला पेट्रोल मिळायला पाहिजे, गॅस सिलेंडर तुमचा 100-150 रुपयाला मिळायला पाहिजे. त्या पद्धतीचं एकदा महागाई कमी केली तर देशातली भूकबळी कमी होऊ शकतं हा आमचा दावा आहे. ऊस गाळप सुरू होत आहे, पुढल्या आठवड्यात त्याच्याविषयी कारखानदार आणि इतरांची बैठक बोलवण्यात आली आहे. ज्या आश्वासन देऊन केंद्रातलं आणि राज्यातलं भाजपचं सरकार आलं त्या आश्वासनाची पूर्तता हे करू शकले नाही. शेतकऱ्यांना त्याच्या लागणाऱ्या खर्चाच्या डबल त्याला प्रॉफिट मिळेल, त्याच्या शेतीच्या मालाला भाव मिळेल हे आश्वासन नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्री होण्याच्या पहिले या देशाच्या शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातून केलेलं होतं. आज शेतीच्या मालाला 2 पट भाव मिळण्याच्या जागी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या 5 पटीनं वाढवण्याचं पाप हे बीजेपीने जाणीवपूर्वक केलं आणि
तीन काळे कायदे आणून शेतकऱ्यांना शेतीतूनच बाहेर काढायचं अशा पद्धतीचं एक पाप त्या काळामध्ये केंद्रातल्या बीजेपीच्या सरकारने केलं आणि शेतकऱ्यांनी जेव्हा आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की प्रधानमंत्री शेतकऱ्यांना आतंकवादी खालिस्तानी म्हणत राहिलेत आंदोलनजीवी म्हणत राहिलेत पण शेतकऱ्यांशी बोलू शकले नाहीत। तर हे जे शेतकऱ्यांबद्दलचा राग जो आहे हा राग बीजेपीचा जो आहे तो स्पष्टपणे पुढे आलेला आहे आणि त्याच्यामुळे या देशातला शेतकरी आपण सांगितल्याप्रमाणे आज अडचणीत आलेला आहे। देखो बीजेपी के अत्याचार के विरोध में जनता खुद है और उसका पर्याय सिर्फ कांग्रेस है जो लोगों को न्याय दे सकती है और कांग्रेस को सिर्फ विश्वास जनता को देना है। और हमारे नेता राहुल गांधी जी ने जिस तरह से ओबीसी की जनगणना की बात की जातिनिहा जनगणना की बात की और हर तबके को जो पिछड़ा समाज है जो आज भी मुख्य धारा में नहीं आया है और केंद्र की बीजेपी की सरकार जानबूझकर ये जनगणना सेंसस नहीं कर रही है तो राहुल जी ने जो विश्वास दिलाया है उसके आधार पर हर समाज को आर्थिक और शैक्षणिक मजबूत बनाने का और उस समाज को मजबूत बनाने का जो संकल्प हमारे नेता राहुल गांधी जी ने लिया है और मुझे लगता है कि बहुत सारे इश्यूज है। बड़ी जंत्री है बीजेपी की ये 10 साल की छत्तीसगढ़ मध्य प्रदेश की सरकार जो हमारी थी जो लोगों ने हमें मैंडेट दिया था जो किस तरह से गिराया गया गई वो सरकार वो सब देश के लोगों ने देखा है और इसलिए मध्य प्रदेश में तो बहुमत में अब इस बार वहाँ पर कांग्रेस की सरकार आएगी क्योंकि लोगों के दिमाग में एक गुस्सा है बीजेपी जो लोकतांत्रिक व्यवस्था को नहीं मानती और जब लोगों के मैंडेट को केंद्रीय तपास यंत्र के आधार पर दबाव तंत्र यूज़ करके और डर दिखा के जो लोकतांत्रिक व्यवस्था की सरकार गिराते हैं ऐसे लोगों को मध्य प्रदेश में और पूरे 5 ही राज्यों में अब सबक देना लोगों ने तय कर लिया है और 5 राज्यों में बहुमत में कांग्रेस की सरकारें आएंगी। तो महाराष्ट्र में टोल को लेकर राजनीति हो रही है महाराष्ट्र में ये कि हम ही बहुमत में जीतेंगे तो आप कांग्रेस किस तरह से देखते? मैंने कहा ना बीजेपी के अत्याचार की परिसीमा खत्म हो चुकी है। शिशुपाल के 100 पाप पूरे हो चुके हैं जो बीजेपी ने किए हैं। हर लेवल पे आदिवासी को परेशान किया दलितों को परेशान किया ओबीसी को परेशान किया व्यापारी को परेशान किया किसान को परेशान किया बेरोजगारों को परेशान किया। ऐसा कौन सा तबका है गरीब को जीने का अधिकार नहीं रहा इस देश में उसको इलाज हॉस्पिटल में सरकारी हॉस्पिटल में इलाज की व्यवस्था नहीं मरने के लिए आओ। ये जो तकलीफ है बीजेपी ने देश में बढ़ाई है। 5 राज्यों में जो स्थितियाँ है जैसे आपने देखा होगा छत्तीसगढ़ की सरकार एक किसान की सरकार हो गया जो कांग्रेस की थी। राजस्थान की सरकार किसान से लेके सब लोगों को वहाँ पर हेल्थ का कानून बनाया गया है। 15 लाख रुपए करीब करीब लोगों को इलाज के लिए खर्चा एक व्यक्ति के लिए किया जाता है। वहाँ पे रोजगारों की नई संधि उपलब्धियाँ उस सरकार ने की है जो जहाँ पर कांग्रेस की 2 राज्यों में सरकार थी छत्तीसगढ़ और राजस्थान में वो सरकारों का जिस तरह से काम हुआ है राहुल गांधी जी के नेतृत्व में जो राहुल गांधी जी ने उस समय लोगों को जो वचन दिया था वो पूरे करने के वादे कांग्रेस ने वहाँ पे किए हैं। और इसलिए वहाँ तो 2 राज्यों में आएंगे लेकिन अब तेलंगाना छत्तीसगढ़ अब तेलंगाना मध्य प्रदेश झारखंड ऐसे 5 राज्यों में कांग्रेस की बहुमत की सरकार आएगी। राज ठाकरे कुछ मांग कर रहे हैं कि जिसमें 4-व्हीलर और उसके नीचे की गाड़ियों को टोल में माफी दी जाए। महाराष्ट्र सरकार के मंत्री राज ठाकरे के घर जा रहे हैं और सुलह कर रहे हैं। टोल वसूली करने वाले ही सरकार में बैठे हैं। जो लोगों ने दावा किया था कि हमारी सरकार राज्य और केंद्र में आएंगी तो हम टोल मुक्त महाराष्ट्र कर देंगे देश कर देंगे। अब टोल का जब पूरा स्टडी जिन लोगों को बना है वही सरकार में बैठे हैं कैसे जनता को लूटना टोल वालों को कैसे लूटना ये उनको पता है। तो किसके घर में मीटिंग करवा रहे हैं या कहाँ करवा रहे हैं उस पर हमको नहीं जाना है।
लेकिन जो वादा आपने चुनाव के पहले 2014 में किया था वो वादे का क्या? सिर्फ दो चार गाड़ियों को मुफ्त करने से नहीं चलेगा, महाराष्ट्र ये टोल मुक्त करना ही पड़ेगा। ये कांग्रेस की भूमिका है, जो आपने 2014 में वादा किया था बीजेपी के शीर्ष नेताओं ने, उसको पूरा करना पड़ेगा। ये भूमिका कांग्रेस पार्टी की है। मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आहे। ज्या सरकारमध्ये भुजबळ आहेत त्या सरकारनीच आग लावलेली आहे, आता ते विझवावं लागेल त्यांना। आणि त्याच्यामुळे आता हे सरकार या पद्धतीचं हास्य जत्रा करण्यापेक्षा त्यांनी याला बोलायचं आणि त्यांनी ते बोलायचं आणि तेच दाखवायचं, ते दाखवा की या लोकांनी या लोकांना आश्वासन जे दिलेले होते त्या आश्वासनाची पूर्तता का करत नाही, एवढंच। आता मराठा आरक्षणामध्ये दोन भाग ठरले, आम्हाला सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या असं मागणी करणारी काही लोक आहेत, त्यामुळे हे जे दुपडी माजून समाजासमाजामध्ये जो खेळ चाललेला आहे हा खेळ सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी थांबवला पाहिजे। आणि आम्हाला असं वाटतं की जनतेच्या प्रश्नावर सरकारने आता आलं पाहिजे। महाराष्ट्र दुष्काळ घोषित झाला पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली पाहिजे, आणि जे काही कंत्राटी बेसिकवर ज्या नोकर भरत्या ज्या सुरू आहेत त्या तातडीनं सरकारने थांबवल्या पाहिजेत। अजिबात नाही, लोकांच्या सुरक्षेचं काय? कंत्राटी अगर तुम्ही पोलीस भरती करत असाल तर लोकांच्या सुरक्षेचं काय? टाईमपास चालू आहे का राज्यामध्ये? आणि हे अजिबात चालणार नाही। तुम्ही तरुणांच्या जीवनाशी खेळतात आहे आणि राज्याच्या जनतेच्या सुरक्षेसोबतही खेळतात आहे। आपण पाहिलं, आपल्याच चॅनलवर दाखवत होते, ज्यांनी अनेक लोकांचं आयुष्य खराब केलं तो ललित पाटील या व्यक्तीने अनेक तरुणांचं जीवन बर्बाद केलं, ड्रगच्या आधीन करून टाकलं तरुणांना, अनेक मुलामुलींनी आत्महत्या केल्यात, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालं। त्याला पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये कशा व्यवस्था चाललेल्या आहेत त्या आपल्याच चॅनलवर दाखवतात आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही आहे हा एक प्रश्न अजून निर्माण झालेला आहे। असे अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून सरकारने हे सगळं हास्य जत्रा करण्यापेक्षा मूळ विषयावर यावं। छगन भुजबळही हे मंत्रिमंडळात आहेत, त्यामुळे कोण काय करतो आहे, कोणाला काय भेटतं आहे आणि या सगळ्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष करायचं नाही आहे। आमचा तो मुद्दा पण नाही काँग्रेसचा, आमचा मुद्दा आहे जनतेच्या प्रश्नाचा, जे महाराष्ट्राच्या शव फुले आंबेडकर विचाराला संपायला जे भाजपचं आणि येड्याचं सरकार जे काम करतं आहे त्याचा आम्ही सातत्यानं विरोध करू। महाराष्ट्राची दुर्दशा काँग्रेस होऊ देणार नाही। महाराष्ट्राचं रक्षण करणं, छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्राचं रक्षण करणं हे काँग्रेसची जबाबदारी आणि काँग्रेस करेल। ऐसे मंत्री को इस तरह के वक्तव्य करना, क्योंकि संवैधानिक व्यवस्था से वो मंत्री बने हैं, संवैधानिक व्यवस्था क्या बोलती है उसका भी ध्यान अगर मंत्रियों को नहीं है तो ऐसे मंत्री को कौन पहचानेगा? कोणाच्या घरी सरकार मीटिंग करते आम्हाला त्याचं घेणे देणं नाही। आमचा मूळ प्रश्न आहे की ज्या सरकार जे आहे आज महाराष्ट्रातलं, या सरकारने 2014 त्याच्यातले जेवढे ज्येष्ठ नेते होते त्या पक्षाचे भाजपचे, त्यांनी सांगितलं की आमचं सरकार राज्यात केंद्रात आलं तर आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र, टोलमुक्त भारत करू। आता हे सरकार आल्यानंतर टोलचा अनुभव असलेली लोकंच आता सरकारमध्ये बसलेली आहे आणि टोल बसवून या ठिकाणी लोकांना लुटलं जात आहे आणि त्याच्यातला हिशोब घेण्यासाठी कोणाच्या घरी बैठकीत घेत असेल तर आम्हाला त्याचं स्वस्थ नाही। महाराष्ट्र 2-4 गाड्यांना मुक्त करून चालणार नाही टोलनं, संपूर्ण महाराष्ट्र हा टोलमुक्त असावा ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। भाजप स्वागत करते, मुंबई झालं, आज नागपूरमध्ये पण विमानतळावरती झालं।
बरोबर आहे, त्यांना जनतेची पैशाची उधळपट्टी करून आलेले आहेत, कारण की शासकीय खर्चाने गेलेले आहेत, त्यामुळे त्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी झाली म्हणून भाजप स्वागत करते। शरद पवार ने कल कहा कि एक अपने रैली में कहा कि अजीत पवार कभी भी मुख्यमंत्री नहीं बन सकते महाराष्ट्र के, जो उनका सपना है वो कभी पूरा नहीं हो सकता। वो चाचा भतीजे का काम है, अगर चाचा ने बोला तो वही होगा। वो सुप्रीम कोर्ट में सुनवाई होना है राष्ट्रवादी शेड्यूल 10 प्रमाणे ही कारवाई माननीय विधानसभा अध्यक्ष ही करता है, माननीय सुप्रीम कोर्ट त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि त्या पद्धतीनं जे काही घटनात्मक जो पेज महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे त्या घटनात्मक व्यवस्थेनेच तो दुरुस्त होईल आणि न्यायव्यवस्था त्याच्यामध्ये न्याय देईल असा आमचा विश्वास आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।